सन्माननीय विचारपीठ बंधूंना भगिनींनो, आज आपण बाबासाहेब आंबेडकरांची आद्य चरित्र आणि तेही कराचीतून त्याने एक महत्वाचं पुस्तक 1946 साली लिहिलं, त्याचं प्रकाशन या ठिकाणी केलं, ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या या दोन संस्थांनी यात सहभागी होऊन हा प्रकाशन समारंभ केला, त्यामुळे खरं म्हणजे संपूर्ण समाजानं त्यांचं ऋण मानावं, व्यक्त करावं असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकर या एक असं व्यक्तिमत्व होत की ज्याचा तुम्ही कितीही अभ्यास करा तरी तो पूर्ण होण्यासारखा नाही. आतापर्यंत बाबासाहेबांची जेवढी चरित्र आलेली आहेत त्याच्यापैकी बहुतेक सर्व मी पाहिलेली आहेत. मला सांगायला अतिशय खेद वाटतो आणि दुःखही होत की बाबासाहेबांच उत्तम अशा प्रकारचं चरित्र अजून लिहिलं गेलेलं नाही. आणि भारतीय माणसाने तर ते जवळजवळ लिहिलेलं नाहीच. तीच गोष्ट काहीशी गांधीजींच्या बाबतीत आहे. गांधीजींची चरित्र सुद्धा पाश्चिमात्य विचारवंतांनी ज्या ताकदीनं लिहिली, मग ते एरिक एरिक्सनच असेल किंवा अगदी अलीकडे आलेलं जॉन ॲडम्स असेल, ही चरित्र बघितली की असं वाटत की भारतीय भूमीत भारतीय विचारवंत या महापुरुषांची अशी चिकित्सक चरित्र का लिहित नाही. आमची संपूर्ण पिढी जी वाढली ती बाबासाहेबांच्या दोन चरित्रावर. एक चरित्र खैरमोड्यांचं आहे आणि दुसरं जे चरित्र आहे ते धनंजय किरांचं. ही दोन साधनं होती आम्हाला त्यावेळी. त्याच्या पलीकडं असं तिसरं कुठलं साधन नव्हतं बाबासाहेबांच्या अभ्यासातली. आणि बाबासाहेबांची पुस्तकेही त्यावेळी फारशी उपलब्ध नव्हती. अडचण आमच्या समोर अशी होती आणि आजही ती आहे की खैरमोडे याने लिहिलेलं चरित्र त्याचे सगळे जे खंड आहेत ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की हे एक अतिशय उत्तम संकलन आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये ज्या छोट्या मोठ्या घटना घडत गेल्या त्याचं अतिशय उत्तम पद्धतीनं आणि अतिशय प्रामाणिकपणानं अधिक चांगल्या पद्धतीनं संकलनाचं काम खैरमोडेने केलं आहे. पण चरित्र हा एका अर्थाने इतिहास पण असतो आणि एखाद्या महापुरुषाचा इतिहास ज्यावेळी लिहिला जातो त्यावेळी मोठी गडबड असते. कारण महापुरुष असो किंवा सामान्य माणूस असो हा इतिहासाचा अपत्य असतो आणि त्याच वेळी तो इतिहासाचा निर्माता पण असतो. ही जी गोष्ट आहे ही एकदा नीट समजून घेतली की आपल्याला महापुरुषांच्या चरित्राकडे कसं बघायचं याची दृष्टी प्राप्त होते. म्हणजे महापुरुष काय आबाळातून टपकत नाही, तो काही ईश्वराचा अवतार नसतो, तो काही दैवी पुरुष नसतो, तो तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणूस असतो. पण स्वतःच्या कर्तृत्वानं
स्वतःच्या तपश्चर्येनं, स्वतःच्या समाजावरील निष्ठेनं, राष्ट्रावरील निष्ठेनं संपूर्ण आयुष्य तो समाजाला समर्पित करतो आणि म्हणून तो महापुरुष होतो. पण हा महापुरुष हे इतिहासाचंच अपत्य असत. इतिहासच त्याला जन्माला घालीत असत. खूप वेळा लोक असं म्हणतात की आपल्या या समाजामध्ये भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ही साधी गोष्ट नाही, ही एक ऐतिहासिक घटना आहे आणि ही ऐतिहासिक घटना नुसती अस्पृश्यांच्या पुरती मर्यादित नाही तर ती संपूर्ण भारतीय समाजाशी संबंधित आहे आणि नुसती भारतीय समाजाशी संबंधित नाही तर जगामध्ये जिथे जिथे दास्य असेल सामाजिक त्या संपूर्ण जगातल्या मानव जातीशी ती संबंधित आहे आणि म्हणून बाबासाहेब हे जागतिक महापुरुष आहेत. ही गोष्ट आपण काय लक्षात ठेवू. आता बाबासाहेबांना कसं समजून घ्यायचं? तुम्हाला पहिली गोष्ट सांगितली की खैर मोड्याने जे चरित्र लिहिलेलं आहे ते घटना आहे, घटनांचा क्रम आहे, अतिशय व्यवस्थित आहे. बाबासाहेबांनी ते स्वतः बघितलेलं पण होतं. खैर मोडे लिहित होते त्यावेळे. आणि दुसरे चरित्र आहे धनंजय किरण. किरणच्या चरित्राची गंमत अशी आहे तेही बाबासाहेबांनी बघितलेलं होत. काही बाग शेवटचा बाग नव्हतं बघितलेला, 56 नंतरचा जो त्यांनी लिहिला तो. धनंजय किरणच्या चरित्राचा संस्कार घेऊन आम्ही वाटलो आणि आमची सगळीच्या सगळी पिढी वाटली. परिणाम असा झाला की धनंजय किरणचं चरित्र हे हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून लिहिलेलं चरित्र आहे हे आपण नीट कधी समजून घेतलंच नाही. त्यामुळे धनंजय किर हे सावरकरवादी होते आणि त्यांच्या समग्र पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठा शत्रू गांधीला गेलेला आहे. कारण तो सावरकरांचा शत्रू होता. सावरकर त्याला शत्रू मानत होते. काहीतरी एक असेल कोण कोणाला शत्रू मानतो हा भाग आहे. आणि दुसरा सगळ्यात मोठा जो शत्रू होता तो मार्क्स. कारण हिंदुत्ववाद्यांचे दोन शत्रू आहेत, एकीकडे कार्ल मार्क्स आहे आणि दुसरीकडे गांधी आहे. त्यामुळे आमची जी पिढी आहे ही पिढी बाबासाहेबांचा अभ्यास करता करता एकीकडून आपल्या अंतकरणात गांधी विरोध जपत गेली आणि दुसरीकडून मार्क्स बद्दलच्या खूप भ्रामक समजुती घेऊन शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या चळवळीपासून अलिप्त राहून एक वेगळ्या भ्रमात जगली आणि याचे दुष्परिणाम आज आपण बघतो. आपली चळवळ जिला आंबेडकरी चळवळ म्हणतात, आपली चळवळ काही राजकीय चळवळ नाही. लोक असं म्हणतात की आता आंबेडकरी चळवळ कुठे आहे, तिथे संपली का? आता म्हटली गल्ली गल्ली मध्ये रिपब्लिकन पक्ष आहे आणि सगळे ऑल इंडिया आहे. साधा येते सगळे ऑल इंडिया रिपब्लिकन पक्ष. बर त्याच्यात काय नवरा अध्यक्ष बायको सेक्रेटरी पोरग्या काय जिंकतात. एक माणूस मला म्हणाला अहो रिपब्लिकन पक्ष आहेत का लोकशाहीवादी पक्ष दुसरा कोण असू शकेल एवढे पक्ष आहेत. पण ते पक्ष म्हणजे आंबेडकरी चळवळ नव्हे. आंबेडकरी चळवळ नुसती दलितांच्याच नव्हे तर जे सवर्ण या राज्यघटनेवर विश्वास ठेवतात
जे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायाला स्वीकार करतात ते सगळे आंबेडकरवादी आहेत आणि यांच्या मनाची जी जवळ आहे ती जवळ म्हणजे आंबेडकरी जवळ। त्यामुळे कोणाला जर असं वाटत असेल की ही जवळ आम्ही खतम करू तर ते स्वप्नात जरा बाबासाहेबांची ताकद काय आहे माहिती नाही। अरे बाबासाहेबांची ताकद नुसती आता दलितांच्या मध्ये नाही, आता दिल्लीत पण एक पोरगा उठतो सवर्णांच्या मधला आणि तो म्हणतो बाबासाहेब माझा गुरु आहे आणि मी या देशामध्ये भीमक्रांती करणार आहे। दक्षिणेतला एक पोरगा उठतो, सगळी तरुण मुलं आज ओबीसींची मुलं असतील ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब वाचला ही सगळी तरुण मुलं अस्पृश्येतर तरुण मुलं वरिष्ठ वर्गातली वरिष्ठ जातीतली तरुण मुलं आज आंबेडकरवादी होत आहेत आणि हीच आंबेडकरवाद जिवंत राहण्याची आता त्यामुळे आम्ही एका बाजूने गांधीच्या विरोधी गेलो आणि इतके गेलो इतके गेलो की परिणाम काय आला त्याचा परिणाम असा झाला की बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं होतं या देशातच जे स्वप्न बघितलेलं होतं आंबेडकरी दृष्टीतून जे स्वप्न बघितलेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांना या देशाला जी दिशा द्यायची होती ती नीट समजून घेतली तर आपल्याला असं दिसतं बाबासाहेबांनी जातीयवादी राजकीय पक्षाचा त्याग केला। बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचे तीन टप्पे मी मानतो राजकीय जीवनाचे। 1924 साली त्यांनी बहिष्कृत हितकारांनी सभा स्थापन केली आणि 28 साली ती बरखास्त करून टाकली। त्याच्यानंतर त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला जो या देशातल्या शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा पक्ष होता पण या देशातल्या कामगार चळवळींनी त्यांचं नेतृत्व वाढू दिले नाही। सामंतशाहीच्या विरुद्ध बंड करणारा पहिला नेता बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी पोती नष्ट केली आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हातामध्ये जमिनी दिल्या असे हे बाबासाहेब सर्वसामान्य जनतेचे नेते अस्पृश्यांचे नेते नव्हते नुसते सर्वसामान्य जनतेचे नेते होते कष्टकऱ्यांचे नेते होते शेतकऱ्यांचे नेते होते आणि पुढे नाही झाल्याने त्यांना शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन करावी लागली क्रिप्स भारतात आल्यानंतर। कारण कोणाच्या वतीने बोलायचे कामगाराच्या वतीने बोलणारे तर भरपूर कामगार पुढारे होते काँग्रेसच्या वतीने बोलणारे तर एक रांगच होती। बाबासाहेब म्हटले अस्पृश्यांच्या वतीने कोणच बोलत नाही मग मी बोलतो आणि मग बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलं। पण शेवटी त्यांनी सांगितलं धर्मांतराच्या आदल्या दिवशी की शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करा आणि असा रिपब्लिकन पक्ष स्थापन करा की ज्याच्यामध्ये सगळे समविचारी सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व प्रांतातले आणि विविध भाषा बोलणारे लोक एकत्रित येतील आणि भारतामध्ये लोकशाहीची मुळ अधिक खोलवर जातील। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर रामोदो लोयांशी पत्रव्यवहार पण केला होता की या चळवळीचं नेतृत्व तुम्ही करा। जयप्रकाश नारायणांना पण सांगितलं होतं एस एम जोशींना बाबासाहेबांनी जी पत्र लिहिलेली आहे त्याच्यामध्येही याचा उल्लेख आहे। एका जातीचा पक्ष बाबासाहेबांना नको होता हा व्यापक पक्ष जो स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या आधुनिक मूल्यांच्यावर या देशाला उभा करेल आणि सामान्य माणसाला माणूस बनवेल। पण आपली अडचण अशी झाली की बाबासाहेब जेव्हा दुसरे लोक घ्यायला लागले तेव्हा आपल्याला असं वाटलं जरा आपल्या जवळ काय अरे आपला माणूस त्याच्या घरात कुठं हे फुले आहेत ना महात्मा ज्योतिराव फुले हे जवळजवळ संपलेत होते कोणा माहित नव्हते।
आंबेडकरांनी त्यांना गुरु केलं आणि प्रत्येक महाराजच्या घरामध्ये बाबासाहेबांच्या बरोबर ज्योतिराव फुलेचा फोटो लागला. तू माळेने बघितला, माळी म्हटलं चला हा ज्योतिबा इथं कसा काय, हा इकडं कसा काय आला. त्याने असं वाटलं की सर हा महाराजच्या घरात जातो ही काही चांगली गोष्ट आहे, मी आपल्या घरात लावू. आणि म्हणून सगळ्या महाराजांनी त्याचाही फोटो तिथे लावला. पण लावता लावता त्याने सावता माळ्याचा पण लावला आणि माळ्याला हे अजूनही समजत नाही याच्यातला सावता माळी कोण आहे, महात्मा फुले कोण बसले. ते असं चाललंय सर. तर बाबासाहेब ही आपली संपत्ती आहे आणि ती अजिबात सोडायची नाही, म्हणून आपण बाबासाहेबांना असं ते कवटाळून धरले का आपण त्याला जातीच्या बाहेर जाऊन देत का. तर भारतीय राजकारणामध्ये आपण जातीयवादी बनतो का बनतो त्याची कारण आहे. आणि ज्यावेळी एखादा समुदाय जातीयवादी बनतो त्यावेळी त्या समुदायाला एक शत्रू असावा लागतो, त्याच्याशिवाय जात संघटित होत नाही. हे हिंदू राष्ट्र करणारे लोक जे आहेत ना, सावरकरांचं अख्खं चरित्र बघा, तीन शत्रू सारखा शत्रू डोळ्यासमोर ठेवायचा. नंबर एक मुसलमान शत्रू, नंबर दोन ख्रिश्चन शत्रू आणि नंबर तीन कम्युनिस्ट शत्रू. कारण शत्रू असल्याशिवाय समोर जातीच राजकारण करता येत नाही, धर्माचं राजकारण करता येत नाही. तेवढं गांधी शत्रू त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू. आता तो त्यांचा शत्रू होता इथपर्यंत ठीक आहे, त्यांनी हे लोण आपल्यापर्यंत आणलं आणि हे आणायला धनंजय कीर सगळ्यात मोठे कारणीभूत झाले. म्हणून मी आज तुमच्या समोर मला माझ्या आयुष्यात पडलेले काही प्रश्न ठेवणार आहे. आणि हा विद्यापीठातला कार्यक्रम आहे आणि जर काही प्राध्यापक मंडळी इथे आली असती तर त्यांना माझा असं आवाहन आहे की तुम्ही या प्रश्नावर विचार करा नीट. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं एक चिकित्सक चरित्र या देशामध्ये कसं निर्माण होईल याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि त्या कशा करायच्या. बाबासाहेब आंबेडकर फक्त एका जातीचे नेते नव्हते असं आम्ही 30 वर्षापासून सांगतोय आणि आपण तर बाबासाहेबांचे पाय अडकून धरले. हा नेता, हा महापुरुष, हा महात्मा, हा जगाचा नेता आहे, त्याला ते स्थान का नाही देत तुम्ही, का तुम्ही अडकून ठेवले, कशामुळे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, चरित्रकारांनी जेव्हा तो चरित्र लिहितो त्यावेळी त्याने नेहमी एक प्रश्न विचारला पाहिजे, जसा इतिहासकारांनी पण बोललेला पाहिजे, एक प्रश्न विचारला पाहिजे का. एक घटना घडली की इतिहासकारांनी इतिहास लिहित असताना का असा प्रश्न विचारला पाहिजे. नुसतं 1857 ला भारतामध्ये शिपायाचं बंड झालं एवढं लिहून चालत नाही. इकडून हे सैनिक आले, तिकडून ते सैनिक आले, तिकडून ते काय ते झालं असं वगैरे, ते हा लढला तो लढला तो लढला संपलं नाही, त्याला इतिहास नाही म्हणत. इतिहासकारांनी पहिला प्रश्न विचारावा लागतो की 1857 ला शिपायाचं बंड झालं का आलं, आणि त्याची कारण शोधावी लागत. तस बाबासाहेबांच्या समग्र जीवनामध्ये जे जे घडलं त्याच्यामध्ये सतत एक प्रश्न विचारला गेला पाहिजे का. बाबासाहेबांची खरी जवळ सुरू झाली महाराष्ट्र,
माझी अडचण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मी बाबासाहेबांचा अभ्यास करत होतो अनेक वर्ष, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की कुठल्याही एका महापुरुषाचा अभ्यास करता येत नाही, त्याच्या समकालीन त्याच्याशी मतभेद असते, त्याच्या विरुद्ध असते, जेवढे म्हणून नेते होते त्यांचा अभ्यास केल्याशिवाय त्या महापुरुषाला समजून घेता येत नाही. त्यामुळे माझा असं मत होऊन बसलं की जर बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला गांधींना समजून घ्यावं लागतं. गांधी समजला नाही तर बाबासाहेब समजत नाही, आणि ज्याला गांधींना समजून घ्यायचं असेल त्याला बाबासाहेब समजून घेतलाच पाहिजे, नाहीतर त्यांचं गांधी समजूच शकणार नाही. ही गंमत आहे. राजकारणातले लोक काय बोलायचे ते बोलत होते त्याने गांधीला. आम्ही पण तरुणपणी होतो ना, अरे बाया सावरून सावरून हिंदू धर्माला, ब्राह्मणांना आणि गांधींना केवढ्या शिव्या दिल्यात आम्ही, थोड्या दिल्यात. पण आज या समाजाची अवस्था बघताना मला असं वाटत की बाबासाहेबांना नीट समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला गांधींना नीट समजून घ्यावं लागेल, आणि गांधींचं चरित्र बाबासाहेबांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. का हे कसं भानगड आहे? बाबासाहेबांनी 27-28 साली 1900 महाडचा सत्याग्रह केला. महाडच्या सत्याग्रहामध्ये जो मंडप टाकला होता अख्खा, त्या संपूर्ण मंडपामध्ये एकच फोटो होता, एकच फोटो, एकच तैलचित्र लावलेलं होत, आणि ते होत महात्मा गांधीच. तुम्ही धनंजय किरांच जर चरित्र वाचलं तर महार सत्याग्रहावरचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये त्याच्यात बोलले गेले एकच. का? कारण बाबासाहेब त्यावेळी सत्याग्रह करत होते, आणि तो सत्याग्रह कशासाठी करत होते? पाण्यासाठी. म्हणजे माणसाला जीवनावश्यक असलेल्या गोष्टीसाठी, ज्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही त्याच्यासाठी हा सत्याग्रह होता. बाबासाहेब आणि गांधी यांच्या आड येणाऱ्या दोन महत्वाच्या गोष्टी त्यांनी आपण समजून घेतल्या पाहिजे. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो बाबासाहेबांच्या संबंधी, की बाबासाहेब कोणत्याही साध्या माणसाच्या कधीच नादी लागले नाही. त्यांनी गच्ची पकडली की नंबर एक, साधे माणसे लिखाण सुद्धा. बाबासाहेबांनी समाजशास्त्राचा अभ्यास केला, तो जगातला सर्वश्रेष्ठ समाजशास्त्रज्ञ सिडनी वेब याच्या मार्गदर्शन आहे. बाबासाहेबांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला, जगातला सगळ्यात मोठा अर्थशास्त्रज्ञ 20व्या शतकातला सेलिगमन याच्याबरोबर. बाबासाहेबांनी टीका केली की साध्या सुध्या कुठल्या तत्ववेत्यावर नाही, त्यावेळेचा जगातला 20व्या शतकातला सगळ्यात मोठा तत्ववेत्ता बर्ट्रांड रसेल त्याचीच गच्ची पकडली. डाय खाली खालच्या लोकांच्या नाते नाही. आणि ज्यावेळी त्यांनी सोशल रिकन्स्ट्रक्शन नावाचा ग्रंथ लिहिला, त्यावेळी वयाच्या 26व्या वर्षी बाबासाहेबांनी तिथे त्या ग्रंथाचं परीक्षण केलं. आणि रसेल किती वडील बाबासाहेबांनी लिहिलं रसेलनी, हे लिहिलंय बरोबर आहे, हे लिहिलंय विचार करण्यासारखे, हे लिहिलंय याच्या पुढच्या आवृत्तीत दुरुस्ती करा, आणि हे लिहिलेले चूक हे काढून टाका.
सर्वी सारा साठे पांच ना दिला गेले बाबा साहेब भारता सुद्धा ना दिला गांधीचा साधे साध्या माणसाच्या पण बाबासाहेब गांधींच्या नादी लागले आणि गांधी कायमच बाबासाहेबांच्या बाजूचे राहिले. मोठा चमत्कार एक ना तो तुम्ही गांधी आणि आंबेडकरांचा पत्रव्यवहार बघा. ज्या वेळी त्या दोघांचं प्रचंड भांडण होईल ना त्यावेळे बाबासाहेब ने टू मेट्रो गांधी अमुका गांधी राहायचे टू डॉक्टर आंबेडकर. तर थोडस जमलं दोघांच पुणे कराराच्या वेळी जमलं दोघांच कि मग डिअर डॉक्टर आंबेडकर गांधी राहायचे बाबासाहेब लिहायचे डिअर गांधीजी. पारच उतू गेलं प्रेम दोघांच. तर मग लिहायचे डिअरेस्ट डॉक्टर साहेब गांधीजी. माणसा माणसातली नाती सुद्धा फार मजेशीर असतात. राजकारणातली असली म्हणून शेवटी माणूस हा माणूस असतो. काय पुणे करार पुणे करार काय ज्याच्यामुळे गांधींच्या बद्दल आपल्या मनात एक आळी आहे आणि ती अजूनही गेले नाही आणि आपल्या अनेक राजकीय पुढाऱ्यांनी ती वाढवलेली आहे. काय मागणं होतं बाबासाहेबांच. बाबासाहेबांनी खरं म्हणजे या देशाची स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे काय माहितीये का तुम्हाला खरं म्हणजे तिचं इतकं सिम्प्लिकेशन करू नये म्हणजे काही साधारीकरण करू नये पण मी तुम्हाला खरंच सांगतो 1919 सालापासूनचा जर भारतीय राजकारणाचा इतिहास तुम्ही बघितला तर भारतीय स्वातंत्र्य चळवळ म्हणजे काय आहे. ब्रिटिश तर जायला तयारच झाले होते हे तर 1919 च्या कायद्यात स्पष्ट झालं होतं. 1935 च्या कायद्यात तर फार पूर स्पष्ट झालं होतं. काय राहिलं होतं इथं ब्रिटिश म्हणजे आम्ही किती पण जातो पण तुमच्यात एकी करा ना भांडण काय होत भांडण काय होत. हिंदू म्हणले आम्हाला एवढं पाहिजे मुसलमान म्हणले आम्हाला एवढं पाहिजे शीख म्हणले आम्हाला एवढं पाहिजे ख्रिश्चन म्हणले आम्हाला एवढं पाहिजे बाबासाहेब म्हणले साऱ्यांना तुम्ही सगळे एवढं मागता पण मला पण एवढं पाहिजे ना. एकोणीसशे 1928 सालापासून तर 1947 सालापर्यंत जो स्वातंत्र्याचा लढा झाला तो म्हणजे काय आहे तर कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व द्यायचं हे ठरवण्याचा तपशील म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा आंदोलन आहे. बाकी काय नाही. याला किती द्यायचं त्याला किती द्यायचं हा रुसला की पुढची सभा घ्यायची तो रुसला की पुढची सभा घ्यायची हे सगळं चाललेलं होत. याचे स्वातंत्र्य म्हणजे काय होत बरं ब्रिटिश वाढत होते आपले गोड समजूते की ब्रिटिश आणि भारत दुभगवला जाती जातीत भेद केला धर्माधर्मात भेद केला त्याला म्हणजे मूर्ख आहेत लोक असे म्हणतात. अरे हे होतच पूर्वी इथं याला ब्रिटिश कशाला पाहिजे हे आपलं जन्मजात दुखणं आहे भारताच. आणि म्हणून तर भारतावर भारताचा इतिहास जेव्हापासून दृष्टिक्षेपात आहे तेव्हापासून भारताचा इतिहास स्वातंत्र्याचा इतिहास आहे. इथे कोण आलं नाही. इथे शेख आले कुशाण आले हूण आले तुर्की आले पोर्तुगीज आले फ्रेंच आले आणि ब्रिटिश पण आले अफगाणी आले तुर्की आले कोण आलं नाही इथे कोण आलं नाही. आणि जगातल्या सगळ्या संस्कृत्या मेल्या पण भारताची संस्कृती टिकली कशी टिकली कशी टिकली हे अशी पारतंत्र्य तेव्हा हे इथं होतच
वर्षी तुम्हाला भारतीय नेतृत्वाला धरता येणार नाही, कारण त्यांच्या समोर इतिहासाने ती परिस्थिती निर्माण केलेली होती। म्हणून त्याला ना गांधी दोषी, ना जिना दोषी, ना बाबासाहेब दोषी, ना आणखी कोणी दोषी। इतिहासाने त्यांच्या पुढे ती परिस्थिती आणून ठेवली होती आणि तिच्यातून मार्ग काढणं हे या महापुरुषांचं काम होतं। काय म्हणतो बाबासाहेब? बाबासाहेबांनी 1928 साली सायमन कमिशनला एक रिपोर्ट दिला, त्यावेळेस सायमनवर बहिष्कार घातला। बाबासाहेबांनी तुम्ही देणार? आता सायमनच्या समोरासमोर जो त्यांचा संवाद झाला तो प्रसिद्ध आहे दुसऱ्या खंडामध्ये। तुम्ही जर बघितलं बाबासाहेब आंबेडकरांचा चरित्र खंडाचा दुसरा खंड, तर त्याच्यामध्ये सगळं ते आहे। सायमननी बाबासाहेबांना विचारलं की डॉक्टर आंबेडकर तुम्हाला काय पाहिजे? तर बाबासाहेबांनी मला दोन गोष्टी पाहिजे। पहिली गोष्ट की मला या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रौढ मतदानाचा हक्क पाहिजे। सर्व भारतीयांना प्रौढ मतदानाचा हक्क पाहिजे। ते म्हटले दुसरं काय पाहिजे? ते म्हटले दुसरी गोष्ट मला पाहिजे की इथे जे मतदार संघ पाडले जातील, प्रादेशिक मतदार संघ पाडले जातील, त्याच्यामध्ये माझ्या समाजाला काही राखीव जागा ठेवा। साधी मागणी होती, तिच्यात काहीच वाईट नव्हतं, काही वाईट नव्हतं, एकदम साधी मागणी आपले की प्रौढ मतदान म्हणजे प्रत्येक प्रौढाला स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार, आणि दुसरी गोष्ट प्रादेशिक मतदारसंघामध्ये काही जागा अस्पृश्यांच्यासाठी रिझर्व ठेवायच्या, एवढी साधी मागणी होती। आणि पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये जेव्हा बाबासाहेबांनी बाजू मांडली, त्याच्यानंतर गांधीजींनी एक पत्र लिहिलं बाबासाहेबांना। गांधी पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले नाही, पत्र लिहिलं की मला तुम्हाला भेटायचं। पण गांधी पण हा असं फार सरळ माणूस होता, म्हणजे सरळ म्हणजे माणसाशी व्यवहार करताना सरळ होता, पण राजकारणामध्ये फार भारी होता। राजकारणामध्ये प्रत्येकाला भारीच असावं लागतं, त्याच्याशिवाय तो राजकारणात टिकतच नाही, तो टिकेल कसा राजकारण? तर बाबासाहेब म्हणले की माझ्या अंगामध्ये ताप आहे, ते सांगलीवरून आले होते आणि मी काही तुम्हाला भेटू शकत नाही, तेव्हा मी 2 दिवसांनी तुम्हाला भेटतो। गांधींनी पुन्हा निरोप पाठवला की जर तुमची प्रकृती ठीक नसेल, तुमच्या अंगात ताप असेल, तर मी तुमच्या घरी येतो, आपण बोलूया। मग आंबेडकरांनी वेळ ठरवून घेतली आणि ते बिर्ला भवनवर त्यांची पहिली भेट झाली, आपल्या सगळ्यांनी ते वाचलं। आता गांधी तुझे भारीच होते। राजकारणामध्ये एक गोष्ट असते की एखाद्या माणसाचा पाण उतार करायचा असला ना, राजकारणातच नव्हे सर्वसामान्य जीवनात सुद्धा, तर त्याला बघून न बघितल्यासारखं करायचं, अजून नुसतं बघायचं, दुसरंच काहीतरी करत राहायचं, हे ती दंगलच घ्यायचे। गांधीने तो प्रयोग बाबासाहेबांच्यावर करून बघितला। गांधी एका अमेरिकन बाईशी बोलत होते, त्याने बघितलं बाबासाहेबांना पण बसून ठेवलं, आणि बाबासाहेब हळूहळू हळूहळू लाल मुंद होत गेले आणि त्यांच्या बरोबर असणारे जे सहकारी होते ते सहकार्याने वाटले की आता स्फोट होणार, आता काही खरं नाही गांधी। आणि मग ते गांधीच्या लक्षात आलं आणि मग गांधी लगेच ओळखले आणि म्हणे डॉक्टर साहेब तुमचं काय म्हणणं आहे? पुढे गांधी म्हणाले डॉक्टर साहेब तुमच्याकडून माझ्या फार अपेक्षा आहे, या मातृभूमीसाठी तुम्ही काहीतरी भरीव काम करावं अशी माझी इच्छा आहे। बाबासाहेब आंबेडकर आधी संतापलेले होते, ते म्हणले गांधीजी मला मातृभूमी नाही, ज्या मातृभूमीच्या बाबतीत तुम्ही बोलता तशी मातृभूमी मला नाही, आपल्याला एवढंच वाक्य माहित आहे गांधीजीच्या समोर बोलताना की मला मातृभूमी नाही असं बाबासाहेब म्हणले। पण बाबासाहेब त्याच्या पुढे एक वाक्य म्हटले, ते फार महत्वाचं आहे।
म्हटले गांधीजी मला मातृभूमी नाही पण माझ्याकडे सत्सद विवेक बुद्धी आहे आणि जर माझ्याकडून या देशासाठी काही झालंच तर मातृभूमीवरच्या प्रेमापोटी नव्हे तर माझ्या सत्सद विवेक बुद्धीपोटी ते झालं असं तुम्ही समजा. हे गांधीला बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं. गांधीजी म्हणले कि मी तर धार्मिक माणूस आहे आणि मी धार्मिक माणूस असल्यामुळे मला असं वाटत कि हिंदू हिंदूंच्या मध्ये फरक नव्हता. कारण गांधीजी अतिशय कर्मठ घरात वाढलेले होते आणि संस्कार पण कर्मठच होते. ते जातीभेद पाळत होते. फक्त अस्पृश्यता मात्र गांधींनी सुरुवातीपासून पाळलेली आहे पण जाती मान्य करीत आंतरजातीय सहभोजन ते मान्य करीत नव्हते. ते म्हणले माणसं एकत्रित जेवली की आत्मा दूषित होतो असं गांधी म्हणायचं आणि आंतरजातीय व्यवहारांना तर विरोधच. पण गांधीचा पोरगा फार भारी निघाले नाही तो हरिलाच नाही. दुसरं त्यांनी एका बाबांनी पुरुषी लग्न केलं लग्न करून ब्राह्मणाच्या. आता गांधी बरी आहे वैश्य ब्राह्मणाच्या पोरीशी लग्न केले. ते राजगोपालाचार्य जे होते ते त्यांचे बाई गांधीजींचे. आता प्रश्न असा पुढे निर्माण झाला कि असा माणूस जो जाती संस्था मानतो असा माणूस जो समाजात उच्च नीच भेद मानतो असा माणूस महात्मा होणं शक्य आहे का? कोणी म्हणेल ते त्याला महात्मा नाही म्हणणार. मग महात्मा गांधींना 20व्या शतकाच्या शेवटी संपूर्ण मनुष्य जातीचा प्रतिनिधी म्हणून अखिल जगाने मान्यता दिली आणि गांधी इतका महापुरुष या भूमीवर तयार झाला नाही 20व्या शतकात अशी जगाने ग्वाही दिली असं कारण पहिला प्रश्न मतदारसंघ. बाबासाहेबांनी काय स्वतंत्र मतदारसंघ नको. सायमन कमिशनला दिलेल्या रिपोर्ट मध्ये बाबासाहेबांनी सांगितलं कि अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ नको. इतकंच नव्हे तर या देशातल्या कुठल्याही अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदार संघ देऊ नये का? याची तीन कारण बाबासाहेबांनी त्या रिपोर्ट मध्ये लिहिली. मग काय द्यावं तर प्रौढ मताधिकार, प्रादेशिक मतदार संघ आणि त्याच्यामध्ये राखीव जागा. हे बाबासाहेबांची न्याय आम्हाकडे होते. गांधी म्हटलं नाही मी असं होऊ देणार. गांधींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. पहिल्या राऊंड टेबलला काही ते गेले नाही, दुसऱ्या राऊंड टेबलला गेले. बाबासाहेब होतेच तिथे बसले. गांधीजींनी आकांत केला की मला अस्पृश्यांची ही राखीव जागांची मागणी मान्य नाही कारण त्याच्यामध्ये हिंदू समाजामध्ये फूट पडेल आणि मी हिंदू समाजाला शिकवण देणारा माणूस आहे. या देशातून जाती संस्था नष्ट झाली पाहिजे. काय करायचं, हे कसा सोडवायचा हा प्रश्न हे मी सोडवेन आणि संपूर्ण भारताचा प्रतिनिधी मी एकटाच आहे. आंबेडकर काय अस्पृश्याचे प्रतिनिधी नाही. आपली मंडळी काही काय पुरवत नाही. इकडून तारा पाठवता वगैरे तुम्हाला सगळा इतिहास पाहिजे. आणि मग सुरू झाली चर्चा. ते म्हणले अहो हे गांधी तर तुमचं मानायला तयार नाही. म्हटले काय राखीव जागा मानायला तयार नाही. ते म्हटले नाही मानायला तयार, ठीक आहे.
त्याला काय आपण काय करून बसलो, काय करून बसलो, तेवढे मला माझी साधी मागणी आहे, सोपी साधी, आणि तेही तुम्ही 10 वर्षांनी जन्मत घ्या. जर तुम्हाला राखीव जागा ठेवता आलं तर ठेवा. लोक म्हणले नको तो काढून टाका ना. आणि मग मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ दिला, शिखांना स्वतंत्र मतदारसंघ दिला, ख्रिश्चनांना स्वतंत्र मतदारसंघ दिला. बाबासाहेब म्हणले मग आज पुरुषांनी काय घोडं मारले, मला पण स्वतंत्र मतदारसंघ. गांधीने उपोषण करा येरवडा. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. भारतातले लोक कसे आहेत, हे व्यक्तिपूजक लोक. अरे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की जो देश व्यक्तिपूजक असतो तो रसातळाला जात असतो. गांधीजींना विरोध असण्याच्या अनेक कारणांच्या पैकी एक कारण असं आहे की गांधीची व्यक्तिपूजा या देशात चालू झाली होती, तिला बाबासाहेबांचा विरोध. गांधींना विरोध नव्हता, या व्यक्तिपूजेला विरोध होता. आणि बाबासाहेब म्हणले की माझ्या दृष्टीने राष्ट्रापेक्षा कोणीही माणूस मोठा नाही. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, कोणच काय बोले ना, सगळे मुंबईत बसले. राजेंद्र प्रसाद आले, वल्लभभाई आले, आमचे आले, तमचे आले, दमचे आले, बसले बोलत. बाबासाहेबांना वर आलं. बाबासाहेब म्हणले गांधीजीने विचारा ना काय काय तोडगा काढायचा याच्यावर. तोडगा तर काढला पाहिजे, कारण बापूजी आता जाणार ना. उपोष बरं, बापूजी म्हणजे एकदा त्यांच्या डोक्यात आलं की त्यांना कोणी अडवत नव्हतं, आणि ते कोणाचे ऐकणाऱ्या पैकी नव्हते. शेवटी काय आलं, बसले कमिटी, बसली मंडळी, बसली येरवडा जेलमध्ये. तिथे एक झाड आहे आंब्याचं, त्याच्या खाली कॉट टाकली. बाबासाहेब म्हटले ठीक आहे, तडजोड होईल. गांधीजींचा मुलगा आला, बाबासाहेबांच्या गाळ पडून रडला आणि म्हटला मी वडिलांच्या जीवनाची भीक मागतो. बाबासाहेबांनी त्याला थोपटले, सांगितले तू गप्प बस, तुझ्या वडिलांना काय होत नाही. काय तडजोड झाली, स्वतंत्र मतदारसंघाने बाबासाहेबांना 71 जागा मिळाल्या होत्या. 71. बाबासाहेब वाटा गाडीला ज्यावेळी बसले त्यावेळी त्याने सांगितलं की मला राखीव जागा पाहिजे, प्रौढ मतदान पाहिजे आणि बाकीचे प्रादेशिक मतदारसंघ पाहिजे. ते म्हणले दिले तुम्हाला जागा किती, ते म्हणले 193. 71 जागा स्वतंत्र मतदारसंघात मिळाल्या, 193. गांधीजी म्हणाले अहो ते फार होतात, आता 183. मी 28 सालापासून तुम्हाला सांगतोय, तुम्ही माझं ऐकत नाही. आता 193 पाहिजे. शेवटी 14 जागा 158 वर आणि त्याच्यात अधिक 2 जागा मिळाल्या या आसाममधून, म्हणजे 153 जागावर तो 14 मिटला. आता हीच गोष्ट बाबासाहेबांची जर गांधींनी दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये मान्य केली असती तर त्यांना उपोषण धरावं लागलं असतं का? नसतं लागलं. जे बाबासाहेब मागत होते त्याच्यापेक्षा जास्त बाबासाहेबांनी मिळवलं आणि उदार अंतकरणाने गांधींनी ते त्यांना जास्त दिलं. गांधीजींच्या बद्दल न्यायमूर्ती गोखलेने एक वाक्य लिहून ठेवले, त्यांचे मला फार आवडत. न्यायमूर्ती गोखले हे गांधीजींचे गुरु. गोखलेने असं एक वाक्य लिहून ठेवलंय की माझा हा जो शिष्य आहे मोहनदास करमचंद गांधी हा या देशातला महापुरुष असेल, परंतु ज्यावेळी तो राजकीय वाटाघाटीला बसेल त्या प्रत्येक वाटाघाटीत तो अपयशी ठरेल. त्यामुळे गांधीजी राजकीय वाटाघाटीत कधीच येत त्यांना यश मिळालं नाही. मुसलमानांच्या बरोबर मिळालं नाही, आंबेडकरांच्या बरोबर कोणाच्याच बरोबर नाही मिळालं. पण
गांधी तो दुसर मोठे पण आहे. मला नेहमी असं वाटत की राजकारणी गांधी या देशामध्ये काय पराभूत झालेला आहे, पण महात्मा गांधी हा या देशामध्ये काय विजयी ठरलेला आहे. गांधीजींचं जे हात आहे 153 अस्पृश्याला, दुसरा असता तर दिल्या असत्या काय, गांधी बदलले असते काय? 32 सालापासून गांधीजींच्या मध्ये बदल सुरू झाला, तो केवळ बाबासाहेबांच्या मध्ये. आणि धर्मांतराची घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असतो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. 1935 साली पहिली रिएक्शन आहे गांधी अनबिलिव्हेबल अँड अनफॉर्च्युनेट, दुर्दैवी असही. आणि गांधीने स्टेटमेंट दिलं की आंबेडकर हे हिंदू धर्माला चॅलेंज आहे, आव्हान आहे. गांधीजी पुढे बदलत गेले, ते म्हणले आता आपण आंतरजातीय भोजन सुरू केली पाहिजे. त्यांनी गद्रे नावाचे एक नाशिकचे ग्रस्त हाताशी धरले आणि ते सत्यनारायण करत फिरू लागले. आणि अस्पृश्याला बसवायचे पती पत्नीला सत्यनारायणाला आणि त्यांच्या पायाचं तीर्थ घ्यायचे. त्यांच्या एका कार्यक्रमाला मी 8वीत असताना हजर राहिलो आहे, त्यामुळे मी पाहिलेले आहे ते अस्पृश्याच्या पायाच्या वरच तीर्थ त्यांनी घेतलं आणि सहभोजन सुरू केली. गांधींची ही कमाल आहे की त्यांनी सांगितलं की हे काम तुझ्यावर आणि त्यांनी सुरू केलं. म्हणजे आता एक प्रॉब्लेम भेटला अस्पृश्याचा, तरी मानेच आता आंतरजातीय भोजन पण मानायला लागले. आता राहिला प्रश्न आंतरजातीय विवाह. एक कांचीराम, कांचीराम नावाचे आपले नेते पार्टी असत नाही, त्यांचा पक्ष पण आहे ना राष्ट्रीय. त्याने मला 1979 साली दिल्लीत नेलं होतं आणि माझा आंबेडकरवाद नावाचं एक पुस्तक आलेलं होतं आणि त्याने एक परिसंवाद घेतला होता विल आंबेडकर इज इन सर्वाइव कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये. आणि तिथे जो मावळंकर हॉल आहे दिल्लीतला, त्याच्यात माझं भाषण केलं होतं. त्यावेळी मी फार तरुण होतो, असंच बोलत होतो गांधींच्या विरोधात. एक गांधीवादी म्हातारे काठी टिकीट 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 म्हणजे रावसाहेब भाषण बहुत बढिया होतं. अरे आम्हाला काय ते कायम स्तुती काय विरोध काय शिवाय काय दोन्ही सारखेच असत. म्हणजे ठीक आहे अच्छा अच्छा नाही तुझे एक बात काय नाही काय बात म्हणलं खरं सांगू. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर को इस देश में सिर्फ एक ही डिसाइपल मिला, एकच शिष्य भेटला. मी म्हणलो माझंच नाव घेतो काय मला वाटतं बरं वाटलं. बाबासाहेब आंबेडकरांना या देशात एकच शिष्य भेटला आणि तो म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. म्हणलो कसा? ते म्हणजे बाबासाहेबांनी एनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये मोडायचे दोन कार्यक्रम दिले. एक कार्यक्रम जो धर्म जातीचे संस्कार शिकवतो त्याला हद्दपार, आणि दुसरा आंतरजातीय विवाह म्हणजे प्रेम विवाह करण्याची सुरुवात. याच्यामुळे दात मोडेल असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं. गांधींनी हे दोन्ही कार्यक्रम स्वीकारले आणि नंतर गांधींनी जाहीर केलं की इथून पुढे मी त्याच लग्नाला हजर राहील ज्या लग्नात वधूवरापैकी एक अस्पृश्य असेल. आणि त्याच्यानंतर गांधी सजातीय विवाहांना कधी हजर राहिले नाही. महादेवभाई देसाईचा मुलगा जो त्यांच्या अंगा खांद्यावर खेळला होता नारायण देसाई, तो रडून रडून मला सांगत होता की रावसाहेब माझ्या लग्नाला गांधीजी उपस्थित राहू शकले नाही कारण माझा विवाह आंतरजातीय नव्हता. हा गांधीत बदल कोणी केला? इथून महात्मा व्हायची सुरुवात झाली गांधींना आणि पुढे हा महात्मा इतका उच्च स्थानावर.
शिंतोडा उडवणारा तेवढा एकमेव माणूस जगामध्ये 20व्या शतकात जन्माला आला. आणि त्यांनी सांगितलं बुद्धाची वाणी की वैराने वैर नष्ट होत नसत, प्रेमाने वैर नष्ट होत, आणि अहिंसेशिवाय मनुष्य जातीची प्रगती होण्याचे सूत्र आमच्या शकत नाही. हा गांधी मध्ये बदल केला कोणी? गांधीवादी फार कर्मठ आहेत. ते आता एकदा तुम्ही त्याला देव मानला गांधी ना की तो बदलतो हे कोणी लक्षात घेत नाही ना. ते आपले बाप आहे, आपण लोक होत ना, ते आपले बाप. कारण आपण बाबासाहेबांना तर देव करून टाकलेले. बाबासाहेब जे म्हणले ते 100% खरंच. आता याच्या पलीकडे फायनल शब्द दुसरा कुठलाच नाही. आपण पण त्यांना दैवीच करून टाकले. बाबासाहेब घटना समितीत गेले. कुठून? बंगालमधून घटना समितीत गेले आणि बाबासाहेबांनी पहिलं भाषण केलं. नेहरूंच्या ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्व्ह उद्दिष्टाच्या ठराव. ते भाषण इतकं गाजलं, पहिलंच भाषण, कारण संपूर्ण देशाचे नेते तिथे बसलेले होते. बाबासाहेबांचा पहिलाच उद्गार होता की माझ्या समोर मी पाहतोय की वेगवेगळ्या विरोधी छावण्यांचे लोक एकत्रित बसलेले आहेत आणि मी पण एका छावणीतला माणूस आहे. पण तुम्हाला हा देश जर घडवायचा असेल तर या छावण्या आता तोडून टाकल्या पाहिजेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या राष्ट्राचं भवितव्य घडवलं पाहिजे. अख्खी असेंब्ली उभी राहिली, अख्खी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली उभी राहिली, टाळ्या वाजवल्या. हे असेंब्लीचं जे वृत्तांत लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे. हे भाषण गांधींच्या पर्यंत गेलं. आता राज्यघटना तयार करायची पण कशी करायची? काँग्रेसमध्ये एक प्रवास होता की राज्यघटना जर तयार करायची असेल तर आपण परदेशातून एखादा माणूस बोलू ना, एखादा घटनातज्ञ बोलू. जसे बीएनराव आपल्याकडे होते घटनातज्ञ, तसं आणखीनही बोलू आणि त्यांच्याकडून घटना तयार करून घेऊ आणि ती आपल्या घटना परिषदेत मान्य करून घेऊ, दुरुस्त्या करून. आता प्रश्न असा आहे की पाकिस्तान झालं आणि बाबासाहेबांची मेंबरशिप संपली, ते बंगालमधून निवडून गेले होते, आता ते सदस्य राहिले नाही घटना परिषदेचे, घरी बसले. गांधी माहित आले घरी बसले, बाबासाहेब काहीच काम नाही. पाकिस्तान झालं ना, त्यामुळे ते बंगालमधून निवडून आले, बंगाल पाकिस्तानात गेला, त्यामुळे त्यांचं सदस्यत्व गेलं. बॅरिस्टर जयकरने राजीनामा दिला. मी प्रश्न आपल्याला हा विचारतोय की जे बाबासाहेब गांधीजीना वाटेल ते बोलत होते, काँग्रेसला कायम शिव्या देत होते, हे जळत खरंय असं वगैरे काही म्हणत होते. आपण बोलतो भाषणामध्ये आपले पुढारे, म्हणजे ज्याने काँग्रेसची युती केलेली नाही ना ते सगळं असं काँग्रेस हे जळत खरे, त्या दळात गेले, त्या घरात गेले बघा असं ते तिकडून म्हणत. हा इकडून दुसरं काहीतरी म्हणत असेल असं ते दोघांचे जुळे हे सगळं झालं. मग 30 जुलै वल्लभभाई पटेल बाळासाहेब खेराना फोन केला रात्री. बाळासाहेब खेर त्यावेळे मुंबई राज्याचे पंतप्रधान होते, त्यावेळे मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान म्हणत असे की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला उद्याच्या उद्या आंबेडकर घटना परिषदेत निवडून आलेले पाहिजेत. कोण बोलतोय? सरदार वल्लभभाई पटेल. 30 तारखेला दुपारी राजेंद्र प्रसादांनी पत्र लिहिलं. कोणाला? बाळासाहेब खेराना. की ताबडतोब तुम्ही आंबेडकरांना घटना समितीमध्ये पाठवा, आजच त्यांचा अर्ज भरून घ्या आणि काँग्रेस पक्षाचा पक्षातर्फे त्यांना निवडून पाठवा. काय मी सतत विचार करतोय की सरदार वल्लभभाई पटेल किंवा
राजेंद्र प्रसाद ही दोन माणस होती. या दोघांनाही एखाद्या लहान मुलाला बोट धरून त्याच्या बापाने जसं चालवणं शिकवावं चालणं शिकवावं तसं गांधीजींनी याला बोटाला धरून राजकारण शिकवलेलं होत. या दोघांनी त्यांची एवढी हिंमत की आंबेडकरांना निवडून पाठवा हे सांगायची. गांधीजींना विचारता हे होऊ शकत त्यावेळे होऊ शकलं असत बाबासाहेब निवडून गेले. तुम्ही जर घटनेचा इतिवृत्त पाहिलं तर त्याच्यात पहिल्यांदा असं लिहिलेलं डॉक्टर आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशन बंगाल. दुसरी एंट्री त्यांची अशी आहे डॉक्टर बी आर आंबेडकर काँग्रेस बॉम्बे. बाबासाहेब पण बदलत चालले ना गेले. दुसऱ्या दिवशी घटना समितीने निवड केली. एक समिती नेमण्याची कच्चा ड्राफ्ट तयार करायची मसुदा तयार करायची. बाबासाहेबांना त्या कमिटीत घेतलं 7 जणांच्या आले. कमिटी बसल्याबरोबर ठराव आला की या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर राहते. खरं म्हणजे त्यांच्यापेक्षा वयस्कर आणि चांगली माणसं होती. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर वगैरे सारखे माणसं खूप मोठी माणसं होती. बाबासाहेब लगेच घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. प्रेसवाल्याने विचारलं बाबासाहेबांना की हो हे काय आहे. बाबासाहेब म्हटले आय एम ऑल्सो सरप्राईज. बाबासाहेबांना माहित नव्हतं काय आम्हाला तर माहित असण्याचा काही प्रश्नच नव्हता. हे आम्हाला माहित झालं 1985 नंतर काय काय घडलं होत त्या काळामध्ये. ते बाबासाहेबांना पण माहिती नव्हतं आम्हाला अभ्यासकांना पण कोणाला माहिती नव्हतं. हे माहिती होतं ते फक्त जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद मौलाना अबुल कलाम आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल आणि गांधी. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये विशेषतः खैर गोड्याच्या चरित्रामध्ये एक लेख आणि तो मला नाही बरं आपण कसे आपण फार तारी लोक दुनियेच्या पाठीवर कारण आपल्याला एवढा आकाश एवढा आम्हाला एवढा मोठा नेता मिळाला ना त्यामुळे आपण सगळेजण म्हणजे असे सत्यदीप होत असतो आणि एखाद्याला विचारलं अगदी प्रोफेसराला सुद्धा जर विचारलं अगदी मोठ्या माणसाला जर विचारलं का रे बाबासाहेबांचं हे वाचलं का तर तो म्हणे काय करायचं बाबासाहेबांचं वाचू. अरे बाबासाहेब माझ्या रक्तात आहे ना. आपण फार भारी लोक रक्तात बाबासाहेब आपल्या रक्तात. खैर गोड्याच्या चरित्रामध्ये एक प्रसंग तुम्ही आपल्याला सांगतो आणि नंतर थोडं भाषण आठवतो प्रसंग की लेस्टर नावाची एक बाई 1947 डिसेंबर मध्ये भारतात आली आणि ती गांधीजींच्या आश्रमात गेली. तिची एक मैत्रीण मुंबईत राहत होती तिचं नाव होतं ड्रेसर. ती अमेरिकन मिशनची आणि बाबासाहेबांचे आणि त्या बाईचे अतिशय मैत्रीचे संबंध होते. आणि ती जी लेस्टर बाई आली होती तिने बाबासाहेबांना इंग्लंडमध्ये ऐकलेलं त्यामुळे ती बाबासाहेबांची फॅन होती. आता इथे तिची ड्रेसर बाई होती ती बाबासाहेबांना नेहमी जेवायला बोलवायची. बाबासाहेब पण एखादं नवं पुस्तक लिहिले का तिला भेट द्यायचे आणि चर्चा व्हायच्या वेगवेगळ्या. आता ही लेस्टर गेली गांधींच्या आश्रमात वर्ध्याला. वर्ध्याला गेल्यानंतर चर्चा सुरू झाली त्यांची गांधीची आणि तिची. तिला विचारलं गांधींनी पुढचा कार्यक्रम काय. ती म्हणजे मी मुंबईला जाणार आहे आंबेडकरांना भेटायला कारण ड्रेसर बाईने मला सांगितलंय की तू यांना घे तर मी जाणार आहे तिकडे आंबेडकरांना भेटायला. तर ते म्हणले एक काम करशील जरा आंबेडकरांचा अंदाज का अंदाज का काय त्यांच्या डोक्यात
गांधीने स्पष्ट नाही सांगितलं, ते अंदाज घेत त्यांच्या डोक्यात काय. तर ती ब्रिटिश बाई ती ताडकन म्हणले गांधी, ते म्हटले तुम्ही सगळे लोक खोटारड्यात, कारण आंबेडकरांना तुम्ही लोक चांगलं वागवत नाही आणि म्हणून आंबेडकर तुमच्यावर नाराज आहेत आणि त्यांच्या विद्वत्तेचा फायदा देशासाठी होत नाही. ते लिहिलेले गांधी असं म्हणाले त्या बाईला की तू म्हणतेस हे खरंय, खरं म्हणजे ही हिंदू लोकांची सगळ्यात मोठी चूक आहे की आंबेडकरांच्या विद्वत्तेचा फायदा देशासाठी करून न घेणं, किंवा ही चूक त्याने सुधारली पाहिजे. तेव्हा तू आंबेडकरांचा विचार ते मुंबईत आहे. ड्रेसर बाईकडे तिचा एक मित्र आला, ही बाई आणि बाबासाहेब यांचं जेवण झालं एकत्र आणि रात्री 1 वाजेपर्यंत चौघांची चर्चा झाली आणि ती सारखी बाबासाहेबांना म्हणत होती की तुम्ही घटना समितीच्या बाहेर राहून अस्पृश्यासाठी जे कराल त्याच्यापेक्षा तुम्ही घटना समितीत जाऊन सरकारमध्ये जाऊन अधिक काहीतरी करू शकता. तर तुम्ही मला काहीतरी सांगा. तिने काय हे सांगितलं नव्हतं की गांधींच डोक्यात काय यायचं, हे नव्हतं सांगितलं. तिने काय सांगितलं बरं, बाबासाहेब पण तसे काय साधत होते काय, त्यांच्या पण डोक्यात आलेलंच असणार ते. अरे ही एवढं बोलते आणि आताच वर्ध्याच्या आश्रमातून जाऊन आलेली आहे, याच्या त्याचा अर्थ याच्या पाठीला काहीतरी मागणं आहे. बाबासाहेब त्याने सुरू काय केलं, ते म्हणले मिस लेस्टर मी तुला सांगतो 1930 सालापासून ते 1946 सालापर्यंत मला गांधींनी आणि काँग्रेसने कसं कोंडीत पकडलं, राजकारणाच्या बाहेर कसं टाकलं ते मी तुला सांगतो. त्या दोघी जणी म्हणाले डॉक्टर आज झालं ते झालं, होऊन गेलं, विसरून जाणार तुम्ही ते, आता ते काय परत येणार आहे का, काहीतरी करा. बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं पण बाबासाहेबांच्या मौनातच या दोन्ही स्त्रियांनी असं हेरलं की बाबासाहेब थोडे का होईना हरलेले बदललेले. ते दिले नाही गांधीजींची भेट घेतली, गांधीजीने सांगितलं की आता आंबेडकरांची इच्छा दिसते, थोडेसे मवाळ झाले आणि मग 3 ऑगस्टला पाकिस्तानचा ठराव झाला. आता मंत्रिमंडळाची यादी येणार, मंत्रिमंडळाची यादी येणार म्हणल्यावर नावाच्या वावड्या उठायला लागल्या आणि नावाच्या वावड्या उठायला लागल्यानंतर बाबासाहेबांचं नाव यादीत आलं. बाबासाहेबांचं नाव यादीत आलं, यादीत आल्यानंतर त्यांना कोणतं खातं द्यायचं याच्यावरून चर्चा सुरू झाली. खरं म्हणजे गांधींनी त्याच वेळी सांगितलं होतं काँग्रेसवाल्यांना की तुम्ही बाहेरून कोणी माणूस राज्य घटना करायला बघू नका. आपल्या देशामध्ये खरे घटनातज्ञ दोनच होते, एक बॅरिस्टर जिना होते आणि दुसरे आंबेडकर. म्हणजे आंबेडकरांच्या विद्वत्तेचा फायदा करून घेणार तुम्ही आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री करण्यात आलं. कायदा मंत्री होण्याची इच्छा स्वतः राजेंद्र प्रसादांची होती, त्याच्या संबंधी जे काही पुरावे माझ्याकडे आहे. राजेंद्र प्रसादांची पत्र आहेत जी नंतर प्रसिद्ध झाली, त्याच्यानंतर वल्लभभाईंचा पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला, गांधींचा पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला आणि ही सगळी पत्र चाहताना समजलं की अरे याच्या पाठीमागे कोण आहेत, कसं आहे. आणि मग बाबासाहेब कायदा मंत्री झाले आणि नुसते कायदा मंत्री झाले असे नाही तर या घटना राज्य घटनेचा ड्राफ्ट तयार करून तो घटना परिषदेसमोर मांडणं आणि तिथून पुन्हा सूचना घेणं, वादविवाद करणं, काही कलम बदलणं, काही कलम नवी घालणं आणि काही कलमांना संरक्षण असं करून शेवटचा ठराव बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला एक कायदा मंत्री म्हणून की आता ही जी राज्य घटना आहे त्या राज्य घटनेचं पहिलं वाक्य काय आहे,
आम्ही भारतीय लोक. अरे आम्ही, बरं तुम्ही कोण? तुम्ही ते शकाचे गुलाम, कुशाणांचे गुलाम, मुसलमानांचे गुलाम, पोर्तुगीजांचे गुलाम, हे सगळ्यांचे गुलाम तुम्ही कोण? लागून गेले शहाणे. बाबासाहेब म्हणले विसरा तो इतिहास, आता आम्ही भारतीय लोक. आम्ही घटना परिषदेत भरपूर चर्चा झाली, ही राज्य घटना देवाच्या नावाने करायची काय? इन द नेम ऑफ गॉड, इन द नेम ऑफ अल्ला. काही जण तर म्हणले गांधींच्या नावाने करा. ठाकूरदास भार्गव तर म्हणाले गांधींचं नाव टाका राष्ट्रपिताच्या नावाने. बाबासाहेबांनी नो, आम्ही भारतीय लोक. काय करतो आम्ही भारतीय लोक? या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य. कशाच? विचार, उच्चार, श्रद्धा आणि समजुतींचं स्वातंत्र्य. समता, सामाजिक आणि आर्थिक समता, न्याय, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवणारी आणि राष्ट्राचा ऐक्य टिकवणारी बंधुता देऊ इच्छितो. कोण देऊ इच्छितो? आम्ही भारतीय लोक. या देशात, या देशातल्या लोकांना ही राज्य घटना देतो, हे अधिकार देतो आणि आम्हीच ते स्वीकारतो. अशी राज्य घटना देण्याचा पाठपुरावा सुद्धा आहे. अरे आम्ही तयार करतो, आम्हीच हक्क देतो आणि आम्हीच स्वीकारतो. म्हणून या देशाचे दोन आधुनिक शिल्पकार, एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. आणि या देशातला महात्मा जो आहे तो आहे महात्मा गांधी. या तिन्ही महापुरुषांची नावं भारताच्या इतिहासात मिटवून टाकण्याचे प्रयत्न आता चालू आहे. आणि दीनदयाळ उपाध्यायांचं नाव, गोळवलकरांचं नाव, सावरकरांचं नाव इथे येण्याची शक्यता आहे. म्हणून मी आपल्याला इशारा देऊ इच्छितो की ही तीन नाव भारतीय इतिहासातली पुसून टाकता येणार नाही आणि ती आम्ही पुसून देणार नाही कुणालाही. हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत आणि त्यांना वंदन केल्याशिवाय हा देश भविष्य काळाची वाटचाल करू शकणार नाही असा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून या तीनही महापुरुषांनी हा देश घडवण्याचं जे स्वप्न आपल्या मनामध्ये ठेवलं ते स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं आता आंबेडकरवाद्यांनी सुद्धा जातीय न बनता या मुख्य प्रवाहामध्ये शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि स्त्री मुक्तीच्या चळवळी ज्या चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये सामील व्हावं आणि बाबासाहेबांना आदरांजली वाहावी. तीच खरी आदरांजली ठरेल एवढं सांगून मी